आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बिर्देवाडी ग्रामपंचायती मार्फत अपंग निधीचा सुयोग्य वापर, अपंगांना चक्की आणि साऊंड सिस्टीम वाटप, अंगणवाडी विद्यार्थ्यांना कपडे तर प्राथमिक शाळेत एलईडी संच वाटप. हातकणंगले तालुक्यातील बिर्देवाडी ग्रामपंचायती मार्फत 14व्या वित्त आयोग फंडातून 3% अपंग निधीतून विविध वस्तूंचे वितरण करण्यात आले. अपंगांसाठी असलेल्या 3% राखीव निधीचा चांगला वापर बिर्देवाडी ग्रामपंचायतीने केला. या निधीतून अपंगांना उदरनिर्वाहासाठी 7 चक्की तसेच साऊंड सिस्टीम आदींचे वाटप करण्यात आले, तर अंगणवाडीतील 50 लहान मुलांना कपडे वाटण्यात आले. प्राथमिक शाळेत एलईडीचा संचही देण्यात आला. याचबरोबर महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण केंद्र या संस्थेकडून महिलांना फॅशन डिझायनिंगचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरणराव इंगवले हे होते. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे गावातून कौतुक होत आहे. यावेळी अपंग संघटनेचे धनाजी जाधव, सुतार मॅडम, सरपंच रामचंद्र नाईक, उपसरपंच अमृता कागले, ग्रामपंचायत सदस्य उत्तम खरात, कविता नाईक, विजय नाईक, संभाजी खरात, कुबेर नाईक, अमोल कागले, पोपट कागले, प्रभारी बालविकास अधिकारी पी एस कुंभार, ग्रामसेवक ए जे पटेल, सुरेश खोत, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने, बिरदेव वाळकुंजे, अजित कांबळे, अंगणवाडी सेविका कमल गोरे, दत्ता खोत, आनंदा खोत, भूपाल नाईक, तानाजी धनगर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकर न्यूज साठी बिर्देवाडीहून अभय वाळकुंजे. अंगणवाडी सुद्धा साठी सुद्धा गणवेश वाटप, डीबीडी सिस्टीम वाटल्या, शाळेला एलईडी टीव्ही आज प्रदान केले. असे अनेक चांगले उपक्रम आम्ही आमच्या गावामध्ये राबवत आहोत. जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिली अशी ग्रामपंचायत की ज्यांनी अपंगासाठी एवढा मोठा निधी खर्च केलेला आहे. विद्यामंदिर बिर्देवाडी शाळेसाठी 3% ग्रामपंचायत 14व्या वित्त आयोगातील निधीतून या शाळेसाठी 26,000 रुपये किमतीचे 3 एलईडी ई लर्निंग शाळेची सुविधा उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायतकडून मिळालेले आहेत. या योजनेचा लाभ या गावातील संपूर्ण मुलांना, शाळेत उपस्थित असणाऱ्या त्याचबरोबर या शाळेमध्ये या गावामध्ये जी मुलं शाळा बाहेर त्या सर्वांनाच या शाळेमध्ये आणून या संधीचा लाभ दिला जाईल. बिर्देवाडी ग्रामपंचायतीच्या 14व्या त्यागाच्या 3% राखीव निधीतून अपंगांना विटाची गिरण वाटप, त्याचप्रमाणे अंगणवाडीसाठी मुलांना गणवेश वाटप आणि अंगणवाडीसाठी साऊंड सिस्टीम तसंच सौर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या पंपाच्या टाकीचं उद्घाटन असा या संयुक्त कार्यक्रम आज या ठिकाणी घेण्यात आलेला होता. आज या बिर्देवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं जे 3% निधीतून अपंगांना पिठाची गिरण देऊन त्यांचा उदरनिर्वाह होण्यासाठी जे काही सहकार्य केलेलं आहे हा आदर्श येत्या महाराष्ट्रामधील सर्व ग्रामपंचायतीने याचा आदर्श घेऊन प्रत्येक अपंगाला ते मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा असं या ठिकाणी मी आज आवाहन करतो. आणि यापासून कुठलाही अपंग वंचित राहिला कामा नये, राहता कामा नये, त्याला त्याचा लाभ त्याच्या मिळावा, त्याला मिळावा व तो स्वतःच्या जीवावर स्वावलंबी व्हावा हीच या महाराष्ट्र शासनाची जी काही योजना आहे या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सर्व ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका व पंचायत समितींनी करावा अशी या कार्यक्रमाद्वारे मी सर्वांना आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.